नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा, तुम्ही पाहताय राष्ट्रसह्याद्री न्यूज. राष्ट्रसह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. आता जी एक मोठी बातमी समोर येते, अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी आज संसदेमध्ये आपल्या खासदारकीची शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीमध्ये अहिल्यानगर दक्षिण मधून निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव करत त्यांना धोबी पछाड दिला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये संसदेत इंग्रजी बोलायला लागते असे वक्तव्य माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केले होते. लंकेंना इंग्रजी येते का असे विखे पाटील बोलले होते. मात्र निवडून आल्यावर आज संसदेमध्ये खासदार निलेश लंकेंनी आपली शपथ चक्क इंग्रजी मधून घेतली आणि विखे पाटलांना जोरदार प्रत्युत्तर दिले. अखेर शाळा मास्तरच्या पोरानं चक्क इंग्रजीतून शपथ घेतली आहे. त्यानंतर पारनेरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केलाय. याच बातमीची काही दृश्य पाठवलीत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी, पाहूया. श्री निलेश ज्ञानदेव लंके, आय निलेश ज्ञानदेव लंके, हॅविंग बीन इलेक्टेड अ मेंबर ऑफ द हाऊस ऑफ द पीपल, डू स्वेअर इन द नेम ऑफ गॉड दॅट आय विल बिअर ट्रू फेथ अँड एलिजन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲज बाय लॉ एस्टॅब्लिश्ड दॅट आय विल अपहोल्ड द सॉव्हरेनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया and that I will faithfully discharge the duty upon which I am about to enter. Jai Hind, Jai Maharashtra, Ram Krishna Hari. श्री भाऊसाहेब राजाराम वाकचौरे, आणि जे जनतेच्या मनामध्ये आमदार लोकनेते निलेश लंके साहेब यांच्या वतीने जे प्रेम होतं ते आजही दिसून आलेलं आहे. आज लोकनेते निलेश लंके साहेब यांनी संसद भवनात शपथ घेतली. विशेष म्हणजे ही शपथ घेताना नेत्यांनी सांगितलं होतं का मी ज्यावेळेस संसदेत येईन आणि पहिलं भाषण माझं इंग्लिशमध्ये होईल. त्यांनी शपथसुद्धा आज इंग्लिशमध्येच घेऊन दाखवली. खऱ्या अर्थाने जनतेला सुशिक्षित आणि गोरगरीब जनतेची दीनदलित लोकांची सेवा करणारा असा खासदार पाहिजे होता. तो आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून अहिल्यानगर दक्षिण लोकसभेच्या माध्यमातून जनतेला मिळालेला आहे. आणि आतापर्यंत जे जनतेने नेत्यांवर प्रेम दाखवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आज खरं जर पाहायला गेलं तर अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये लोकनेते निलेश लंके साहेबांनी जे जीवापाड प्रेम केलं या गोरगरीब जनतेचा, खरंच आज दिवाळीचा सण साजरा होत आहे. विशेष करून सांगायचं म्हणजे आमच्या दीनदलित गोरगरीब जनतेने आमच्या कुटुंबावर जे भरभरून प्रेम केलं त्याची आज एक मोठे एक उतराई होण्याचं काम आज आमदार साहेबांनी म्हणजे खासदार साहेबांनी आज संसदेमध्ये एकदम चांगल्या प्रकारचे त्यांना जे म्हणलं होतं का तुम्हाला इंग्लिश बोलता येते का, आज त्यांनी इंग्लिशमध्ये शपथविधी घेतला. खरं तर आमच्या सर्वसामान्य जनतेला आज खूप मोठा आनंद होत आहे. तसेच याही पुढील काळात आमच्या कुटुंबाकडून आमच्या संपूर्ण मतदारसंघात सर्व प्रकारचे गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे मी सांगतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आज या सोन्याचा दिवस आमच्या अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघासाठी आहे. लोकनेते आमदार निलेश लंके साहेबांनी आज देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये खासदारकीची शपथ घेतली आणि ती आपण सर्वांच्या प्रेमामुळे आहे. मी सर्व मतदारसंघातील गोरगरीब जनतेचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आज नगर दक्षिणमध्ये जे लोकांनी
अतिशय सार्थ अशा भावनेने नेत्यांना जे मतदान करून या लोकसभेमध्ये पाठवलं. या मतदारसंघातून जे काही यापूर्वीचे खासदार होते ते म्हणत होते मी खूप सुशिक्षित आहे आणि त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये बोलावं लागतं, पण आज खऱ्या अर्थानं नगर दक्षिणच्या या वाघानं या संसद भवनामध्ये इंग्लिशमध्ये बोलून मी सुद्धा या नगर दक्षिणचं प्रतिनिधित्व कशा प्रकारे करू शकतो याची चपराक दिली. अतिशय मी जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो या एकाच शब्दावर चालणारे नेते म्हणजे लोकनेते निलेश जिलंके साहेब. त्यांनी जी शपथ आपण जी शब्द दिला होता त्याप्रमाणे त्यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली आणि जे म्हणत होते त्यांना इंग्लिश समजते का, त्यांनी एका प्रकारची एक चपराकच दिली. मी सर्व मतदार बंधू भगिनींचे या निमित्ताने आभार मानतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आज डॉक्टर निलेश जिलंके साहेबांनी आज संसद भवनात शपथ घेतली. आज शपथ घेतल्यामुळे या नगर दक्षिण मतदारसंघात संपूर्ण जनतेला आनंद झाला आहे. हा आनंद संपूर्ण जिल्ह्यात चालू आहे असं आम्ही या ठिकाणी थांबतो. घोषणा रामकृष्ण हरी. डॉक्टर खासदार निलेश जिलंके